मित्रांनो, हवेलं वजन असतं हे तुम्ही कधी करून पाहिले का? चला आज आपण करून पाहू. त्यासाठी एक मी मोकळी बाटली घेतली, 1.5 लिटरची आहे, आणि तिच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हवा भरणार आहोत सायकलच्या पंपाच्या साह्यानं. अगोदरचं वजन आणि नंतरचं वजन याच्यातला जो फरक असेल ना, तो म्हणजे बाटलीमध्ये ज्यादा गेलेल्या हवेचं वजन असेल. यासाठी आपल्याला लागेल एक मोठी प्लास्टिकची बाटली, सायकलचा पंप आणि टॉप अँड बॅलन्स. सायकलला हवा भरण्यासाठी अशी वळपी नसते, ती व्यवस्थित काढून घ्या. यासाठी सायकलची जुनी ट्यूब वापरा आणि ही वॉलपिन बाटलीच्या झाकणाला व्यवस्थित घट्ट बसून घ्या. हवा कुठेही लिकेज होणार नाही याची काळजी घ्या. आणि आता हे झाकण बाटलीला घट्ट बसून घ्या आणि मित्रांना सांगा की तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित हवा भरायची आहे. हवा भरताना जास्तीत जास्त हवा भरा, जेणेकरून बाटली अगदी टम फुगेल. आणि आता ह्या बाटलीचं वजन करा. टॉप अँड बॅलन्सवरती पहा, हे वजन साधारणतः तुम्हाला 51 ग्रॅम दिसत आहे. आणि आता बाटलीतली हवा सोडून द्या. जी काय गॅलाची हवा होती ती सोडून द्या आणि पुन्हा टॉप अँड बॅलन्सवरती जे काही वजन दिसतंय ते मोकळ्या बाटलीचं वजन आहे. आणि ते वजन आहे साधारणतः 48 ग्रॅम. याचा अर्थ आपण भरलेल्या ज्यादा हवेचं वजन होतं 3 ग्रॅम. हाच प्रयोग तुम्ही वेगळ्या प्रकारे करा. आता हे दोन्ही फुगे संतुलित आहेत, दोन्ही फुग्यांचं वजन सारखंच आहे. एका फुग्याची हवा काढून टाका, फुगा फोडा आणि पहा ज्या फुग्यामध्ये हवा आहे तो आता खाली गेलेला आहे. हवेलं वजन असतं असं आपण अनेक प्रयोगानं पाहू शकतो.